अकोला शहरात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका प्रतिष्ठित व्यापारीच्या घरात प्रवेश करून तब्बल 2 कोटीचा मुद्देमाल चोरून पसार झाले होते. या घटनेने अकोला शहरात नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. या दरम्यान मात्र पोलिसांनी एकाला अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या चोरट्याने चोरी केल्याची कबुली दिली असून यात आणखी चोरट्याचा समावेश आहे का याचा शोध आता पोलीस घेत आहे. अकोला जिल्ह्यातील नागरिकांसह व्यापारी सुरक्षित नाही का हे गेल्या शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या धाडसी चोरीतून स्पष्ट होत आहे. अकोल्यात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय. अकोल्यातल्या गोरक्षण रोडवरील एका प्रतिष्ठित उद्योगपतीच्या बंगल्याला काही अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करून तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. प्रतिष्ठित उद्योगपती ब्रिजमोहन भरतिया यांच्या निवासस्थानी ही चोरी करण्यात आली. भरतिया यांचं कुटुंब गाड झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूस खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि सोननाणं यासह चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकत्रित 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल पळून नेला आहे. या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांसह अकोला पोलिसांचं स्थानिक गुन्हे शाखेचं पथक यासह पोलीस अधीक्षक बच्चन सिंग हे देखील घटनास्थळावर दाखल झाले होते. गुरुवारच्या रात्री 2 दिवसांपूर्वी अकोल्यातील आलेगाव येथे 3 घरात चोरी झाली होती. प्रतिष्ठित उद्योगपती भरतिया यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी तब्बल 1.5 ते 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून दिला. ही चोरीची घटना गांभीर्याने घेत आणि स्थानिक गुन्हे शाखेसह खदान पोलिसांचे पथके तयार करून चोरट्यांच्या शोधात रवाना झालेत. या प्रकरणी खदान पोलीस गुन्हे शाखा पथक यांनी कसून तपास केला असता मुख्य आरोपींचा शोध लागलाय. पोलीस पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील पाखोरा या गावातील रहिवासी 37 वर्षीय जिगर कमलाकर पिंपळे याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीने चोरी केल्यानंतर हिस्से वाटणी करून आपापल्या मार्गाने पळून गेले होते. आरोपीने चोरी केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या आदेशाने अकोला गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, ASI दशरथ बोरकर, पोलीस कर्मचारी फिरोज खान, अब्दुल माजिद, खुशाल नेमाडेसह सायबर पोलिसांचा कारवाई करण्यात समावेश आहे.